भोर तालुक्यातील कोरडवाहू व डोंगराळ भागात सुद्धा चिकाटीने स्वतःची उपयोगिता सिद्ध करणारे पीक म्हणजे बांबू. ऊस, कापूस, भुईमुंग, तांदूळ यांच्या तुलनेत बांबूंची शेती कमी खर्चिक असते. बांबूंमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळी संशोधने सुरू आहेत. बांबूंमध्ये हजारो प्रजाती आहेत. याकरिता शेतकऱ्यांनी बांबूंचे अधिकाधिक उत्पन्न घेऊन स्वतः समृद्ध करावे असे प्रतिपादन द बांबू सेतूचे अध्यक्ष सौ अनुराधा राहुल काशीद यांनी केले. निवंगणी व जयतपाड शाळेच्या संयुक्त वनभोजनावेळी विद्यार्थी व ग्रामस्थांना मार्गदर्शनपरत्या बोलत होत्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निवंगणी आणि जयतपाड शाळेचे संयुक्त वनभोजन दिनांक 12 मार्च 2024 आयोजित केले होते. क्रमिक पाठ्यपुस्तकांबाहेर पर्यावरणात प्रत्यक्ष जाऊन पर्यावरणाचा मानवी सहसंबंध तसेच पर्यावरणातील अन्नसाखळी, वेगवेगळे पक्षी व प्राणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता यावेत, तसेच मनसोक्त आनंद लुटता यावा आणि या आनंदाचे तरंग विद्यार्थ्यांच्या देहबोलीवर हिंदोळे घेताना दिसावेत या बहुउद्देशाने वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. निवंगणी शाळेचा विद्यार्थी नील काशीद यांनी विद्यार्थ्यांना परिसरातील वेगवेगळ्या झाडांची माहिती दिली. झाडाच्या पाल्यापासून शेतीला होणारा फायदा तसेच बांबूंचे मानवी आयुष्यातील अनन्यसाधारण महत्व त्याने विशद केले. बाबा आमटे यांच्या पावनभूमीत जन्मलेला कृष्णा देव्हारे यांनी विद्यार्थ्यांना बांबूंपासून वेगवेगळ्या वस्तू बनवून विद्यार्थ्यांना कृतीत सहभागी करून घेतले. श्री राहुल काशीद सर यांनी भविष्यातील करावयाची कामगिरी, मेडिटेशन सेंटर, डिटॉक्स सेंटर, मेडिकल पर्यटन, नॅचरोपॅथी याबद्दल मार्गदर्शन केले. सौ अनुराधा काशीद मॅडम यांनी बांबूला केलेला कलर कोड, बाळ बांबू, बांबूंची पावडर व बाळ कपडे प्रात्यक्षिकासह समजावून दिले. बांबू नर्सरीतील वेगवेगळ्या प्रजाती व बांबूंची नावे, बांबूंचे वय, बेटाचे वय विद्यार्थ्यांना सविस्तरपणे गोष्टीच्या माध्यमातून सांगितले. शाळेच्या स्वयंपाकी व मदतनीस सौ लता शंकर लाळे तसेच सौ ज्योती योगेश ढेणे यांनी दोन्ही शाळेचे वनभोजन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक श्री प्रकाश राजेवडे सर, अशोक चेपटे सर यांनी उत्तम नियोजन करून आजचे वनभोजन व वनभ्रमती पूर्णत्वास नेले. नांदघोर शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन बारावकर सर यांनी उपस्थिती दर्शवून बांबूंविषयी अधिकचे ज्ञान विविध प्रश्नांच्या माध्यमातून जाणून घेतले. सर्व विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी वषट जेवणावर मनसोक्त ताव मारला. द बांबू सेतूचे सचिव व संस्थापक श्री राहुल काशीद सर यांनी उपस्थित सर्वांचे मनस्वी आभार मानले. स्वराज दर्शनसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर.